प्रत्येक पीसीओडीला फर्टिलिटी इश्यू असतोच असं नाही. फक्त 4 ते 5% ज्या मुली असतात पीसीओडीच्या त्यांनाच कधी कधी फर्टिलिटी प्रॉब्लेम येतो. आणि त्या कुठल्या असतात की ज्या खूप ओबीस आहेत, खूप स्थूल आहेत, किंवा त्यांना खूप हॉर्मोनल हर्सिटिझम म्हणजे खूप अँड्रोजन एक्सेसचे प्रॉब्लेम्स आहेत, अशा पेशंट्सनाच कधी कधी फर्टिलिटी प्रॉब्लेम येतो. आणि ह्या पेशंट्सकरता सर्जरी इज द लास्ट रिसॉर्ट. आम्ही कधीही त्यांना सर्जरी ही ॲडवाईस करत नाही, कारण ह्यांना जेव्हा आपण ट्रीटमेंटवरती टाकतो तर ही ट्रीटमेंट मल्टीप्रॉंग्ड असते. मल्टीप्रॉंग्ड म्हणजे काय? पहिल्यांदा तर त्यांना प्रेग्नंट राहायचं आहे म्हणून बेसिकली फॉलिक ॲसिड आणि बी कॉम्प्लेक्सच्या टॅबलेट्स, ज्याच्यामुळे त्यांचे अंड्यांची क्वालिटी चांगली होईल. मग 2000 साली एक नवीन ब्रेकथ्रू आला होता की जिथे अँटी डायबेटिक ड्रग ग्लायकोमेट किंवा मेटफॉर्मिन ह्या टॅबलेट्सनी जेव्हा आपण ह्या मुलींचं वेट लॉस करतो तेव्हा ह्यांचं हायपर इन्सुलिनेमिया म्हणजे जी एक्सेस इन्सुलिनची कंडिशन असते ओव्हरीजमध्ये ती कमी होते आणि ह्या पेशंट्सना भरपूर इफेक्ट होतो. तर आता डायबिटीसची टॅबलेट जर का मी 19, 22, 23 वर्षाच्या मुलीला तिची शुगर नॉर्मल आहे आणि जिला काहीच प्रॉब्लेम नाही आहे शुगरचा ती दिली की लगेच रिलेटिव्ह घाबरतात. आणि सुरुवातीला तर आम्ही प्रिस्क्राईब करताना इतक्यांदा केमिस्टसुद्धा सांगायचे की अरे तुम्हाला डायबिटीस आहे का, मग तुम्हाला ही गोळी का दिली जाते. सो लाईक अँड ॲस्पिरिन, आपण कशी ॲस्पिरिन कधी जॉईंट पेनला, कधी ब्लड प्रेशरला, कधी हेडेकला वापरतो, तसंच मेटफॉर्मिन हा ड्रग 2000 साली सर्टिफाय झालेला इंटरनॅशनली पी सी ओ डीच्या ट्रीटमेंट करता, ज्याच्यामुळे पेशंटचं वजन कमी होतं आणि तिला कॉस्मेटिक बेनिफिट्स पण होतात आणि तिला गर्भ राहण्याकरता सुद्धा बेनिफिट होतो.